तर नमस्कार मंडळी, कसं काय? खाताय ना? अहो खाल्लंच पाहिजे. खाया प्यायच तर विषय आपण दाखवतोय, त्यात आपण मागे नाही. मग त्यात सगळ्यात पहिला मी तुम्हाला शुभेच्छा देतो, जागतिक वडापाव दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज कुठे जागतिक वडापाव दिन आहे? आज जागतिक वडापाव दिन नाही, आज कुठं आहे? अहो जाऊ दे की वडापाव प्रेमींसाठी प्रत्येक दिवस तेव्हा जागतिक वडापाव दिनच आहे असं म्हणा काही हरकत नाही. कारण वडापाव म्हणलं की कसं तोंडाला पाणी सुटते. नमस्कार, जाऊ दे खाऊ मोहितराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. समजा असं आपल्या पुढे एखादा वडापाव आहे, त्यात मस्तपैकी अशी वडापावची भाजी भरलेली आहे, त्याच्यावरती बेसनाचं मस्तपैकी कडक आवरण आहे आणि हिरवी मिरची आणि त्याच्यावरती पाव, मस्तपैकी असं वडापाव खाल्लं कॉम्बिनेशन कसं पाणी सुटायला जबरदस्त लागतंय. म्हणजे कसं तुम्हाला मला वडापावची लय आवड आणि लय आवडती, माझं तर एकदम फेवरेट आहे. असंच एक फेमस ठिकाण आहे जिथं वडापाव एकदम भारी आहे आणि त्याचं नाव भरपूर आहे. म्हणजे आपण आता आलेलं लोकेशन तुम्हाला मी सांगतो. तर आता आपण कुंडल फाट्यावर दे बरोबर पोलूस कराड रोडला, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तासगाव कराड रोडला कुंडल फाटा आहे. कुंडल गावामध्ये एवी वडापाव नावाने एक फेमस वडापाव आहे. बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल बऱ्याच ठिकाणी फ्रँचायझी आहे त्या, आणि तुम्ही ठिकठिकाणी असा कुठं बोर्ड बघितला असला जिथं एवी वडापाव लिहिलेला आहे. आता ते एवी वडापाव काय आहे ते आपण त्यांच्या मालकांनाच आपण तिथे गेल्यानंतर विचारूया. पण आपण त्याचं मेकिंग पण बघणार आहे, वडापाव कसा तयार होतोय त्याची माहिती सुद्धा घेणार आहे. पण ती माहिती आपण इथं घेणार नाही, तिथलं जे ओनर आहे ते वडापावचं त्यांच्या आपण घरला जाणार आहे आणि तिथे घरी जाऊन आपण ही सगळी प्रोसेस बघणार आहे. तर पुढे जायच्या अगोदर मी काय तुम्हाला म्हणणार नाही तसं सबस्क्राईब करा वगैरे, तुमची इच्छा. पण मला माहिती आहे तुम्ही 100% सबस्क्राईब करणार आणि बरेच दिवस झाला आपले व्हिडिओ येत नाहीत. 100% मी तुम्हाला सांगितलं की जरा असे आता गुंतवणुकीचे कामात आहे, मी येणार, चालू होणार व्हिडिओ, कंटिन्यू चालू होणार. पण थोडक्या वेळेसाठी तुम्ही मला समजून घ्या, तुम्हाला मी ठिकाण दाखवत राहणार 100%. तर आपण आता एवी वडापावला जाऊया आणि तिथल्या वडापावची माहिती घेऊया कसा तयार होतो, चला बघूया. कुंडलचा फेमस असलेला वडापाव जो सगळीकडे फेमस आहे तुम्हाला मी सांगितलं, आणि त्याचीच मेकिंग बघायसाठी आपण त्यांच्या घरी आलेलो आहे. एवी वडापाव फेमस वडापाव आहे आणि आता जाऊन आपण मेकिंग बघणार आहे. चला तर दाखवतो तुम्हाला. तर यांच्या घरी आपण आलेलो आहे आणि दादा बरोबर आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. अंकुश दादा आमच्या ओळखीचे आहेतच, पण तुम्हाला नाव सांगायसाठी आणि इंट्रोडक्शन करून द्यासाठी मी त्यांना विचारतो की दादा तुमचं नाव काय? माझं नाव अंकुश सुखदेव धनवे. एवी वडापाव कुंडल मध्ये आपला चालू आहे, म्हणजे बऱ्याच वर्षापासून फेमस हो, 2006 पासून आहे नाव माहित आहे. आणि मला वाटतं बऱ्याच ठिकाणी फ्रँचाईज तुमच्या दिलेल्या आहेत. फ्रँचाईज पण 27 झाले. किती 27 फ्रँचाईज झालेत ऑल ओव्हर महाराष्ट्रमध्ये? ऑल ओव्हर महाराष्ट्र. नाव बऱ्यापैकी. आता तुम्ही कुठल्याही आपल्या भागात गेला तर व्हिडिओ तुम्ही तासगाव मधून बघत असला, विट्या मधून बघत असला, तर बऱ्याच ठिकाणी एवी वडापावचं नाव तुम्हाला दिसेल, जी तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसते. आणि दादाने बऱ्यापैकी फ्रँचाईजमध्ये आपलं नाव पोचलेलं आहे. आणि वडापावचं जी मेकिंग आहे ती आपण यांच्याकडनंच बघणार आहे. वडापाव एवढा फेमस आहे का? वडापाव झाला कधी सुरुवात? मला हे सांग. वडापाव 2006 मध्ये चालू झाला, त्यावेळी मी 10वीला होतो. 10वीला असताना? हो, 2006 मध्ये चालू झाला. कसं काय डोक्यात आलं बरी काय आवड? असं म्हणजे पहिल्यापासून हॉटेलमध्येच करिअर आपल्याला करायचं होतं. असं मित्रांच्या बोलण्यातून चेष्टेने त्याला म्हणलं तू चालू कर. तो म्हणला मी नाही चालू करत, तुम्ही मराठा, तुम्ही करा चालू, तुम्ही लास्ट आहे. याच्यातूनच मी चालू केलं. ते एवशीत आहे आता. शाळा? शाळा माझं ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन एमए कम्प्लीट केले. हो, एमए कम्प्लीट आहे. फक्त वडापावमुळे शिक्षण कम्प्लीट झालं, परिस्थिती नव्हती आपली एवढे. परिस्थितीमुळे तुम्ही चालू केला. हा सक्सेस वडापावमुळे आहे. वडापावच आपलं नियोजन कसं असतंय आम्हाला सांगा. म्हणजे नियोजन आता एवढं वडापाव करताय, वडापावसाठी लागणारे आम्हाला माहिती जरा तुम्ही सांगा, म्हणजे आमच्या ऑडियन्सला पण कळलं ना आम्हाला पण. आता आपला रोज सकाळी आपण कमीत कमी 50 किलो बटाटा शिजवतो. 50 किलो बटाटा रोज लागतो आपल्याला. तुम्हाला रोज 50 किलो बटाट्याची भाजी लागते? हो, रोज 50 किलो बटाटा भाजी लागते आपल्याला. तर ही बटाटा सोलायची मशीन आहे. इकडे स्टॉक बघू शकता, इकडे बटाटा आहे, पाठीमागं बटाटा आहे. बटाटा आहे कुठला? आपला साधा बटाटा आहे. इंदूर बटाट्याला टेस्ट वेगळी असते. जर तुम्ही आगरा वापरला तर तुम्हाला साधारणपणे असा गोड लागणार बटाटा. हा गोड नाही लागत, याची टेस्ट चांगली येते आणि भाजी पण अशी पातळ होत नाही, पुरणासारखी बेस्ट भाजी बनते. मशीनला आता म्हणजे किती ऍट अ टाइम किती सोलून होते? काय नाही, 2 मिनिटात होतोय. आता हा बटाटा आहे ना, हा 2 मिनिटात सोलून होतोय. दाखवूया का आपण? दाखवूया आम्हाला. दाखवा म्हणजे आम्हाला पण दिसत डायरेक्ट मशीनला असतं आहे, म्हणजे सिस्टमॅटिक काम आहे. हा, सिस्टमॅटिक सगळं काम आहे. 50 किलो एवढं रोजचा बटाटा लागतोय म्हणलं 100% असंच काहीतरी पाहिजे. हा, येणं ताप भरपूर वाजतोय, कारण एवढ्या वर्ष घरातले पूर्ण बटाटा सोलायला आधीच 3 तास घालवत होते. बरोबर. तो आता डायरेक्ट कमी वेळात होतोय. कामाचं नियोजन पण त्यामध्ये पाणी घालायला लागतं थोडं थोडं.
पाणी टाकून बघू शकताय, सगळं क्लीन होत, पूर्ण क्लीन होत इकडे पूर्ण साल पाणी होते आणि या साईडला पडते. किती वेळा होते? 2-3 मिनिट जास्त झाले. आता हा झाला बघायला तयार 2-3 मिनिटांमध्ये, फक्त 2-3 मिनिटांमध्ये पाठवून सुरू. बटाटा आता मशीन बंद केलेले बघा, सोललेलं पाहू शकता, एकदम सोलून झालेला, एकदम क्लीन झालेला आहे बटाटा. खतरनाक काम झाले, 2-3 मिनिटातच पूर्ण सोलून निघतोय बटाटा. पहिले 2.5-3 तास लागायचे भाजी पूर्ण बनवायला, म्हणजे बटाटा सोलायसाठी. आता हे काम माझं 1-10 मिनिटं म्हणजे लय झाले, पूर्ण सगळा 50 किलो बटाटा. 50 किलो 10 मिनिटांमध्ये भुकन उडवते 10 मिनिटात पूर्ण. आणि आता हे कच्चा बटाटा आहे बरोबर? हा हा, आता कच्चा बटाटा आहे. आता नंतर यानंतर आपण हा बटाटा चुलीवर शिजवतो. चुलीवरती का? म्हणजे गॅस महाग पडते म्हणून का? नाही, चुलीवरची टेस्टच वेगळी येते एकदम. चुलीवरचा वडापाव, भाजीची फुडणी ही कंटिन्यू चुलीवर दिलेली असते आपली. आणि बटाटा हा चुलीवरच 2006 पासून चुलीवर शिजतो. 2006 पासून चुलीवरच. गॅसवरचा काय विषय नाही, एकदम जबरदस्त टेस्ट चांगली लागते चुलीवर असणार बरोबर. आणि फुडणी पण एकदम कडक बसते, त्यामुळे चुलीवरचा बटाटा आपला आता सोलून झालाय. आता हे कोणतं काय वेस्ट येते बाय? हा, इथून आता बटाट निघते बाय. बटाटा सोलून झाला. दादानं सांगितलं की चुलीवर इकडचं बघा सोललेला आणि शिजलाय बटाटा. चुलीवर हे करता म्हटलं जळून सुद्धा लागते पाठीमागे. स्टॉक आहे पाठीमाग, सरासरी 1.5 टन तरी बेसन लागतं एक महिना. भरपूर जळण लागत चुलीवर, त्यामुळे विषय नाही. विषय काय होता की आता आपण बल्क प्रमाणात तर बघू शकत नाही. आता म्हणजे फुडणी जी आहे ती सकाळी मारली असत्या, आपण जरा इथं लेट झालो यायला. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि फक्त कसं तुमच्यासाठी तुम्हाला माहिती पोहोचवायची असत्या आणि फुडणी मारायसाठी त्यांना म्हटलं की आपण आपल्या थोड्या प्रमाणामध्ये दाखवा. मग ह्यांची आता जी फुडणी आहे ती तयार आहे बघा इथं. की त्यांनी किती किलोसाठी आपली ही फुडणी? ही आता 35 किलोची फुडणी तयार आहे. 35 किलोची ही फुडणी तयार आहे. आता आपण किती किलोची बघणार आहे? आता 5 किलोची बनवायची. 5 किलोची बघणार आहे. 5 किलो बटाट्यासाठी जे मटेरियल लागते ते आपण इथं ठेवलेलं आहे बघा, मटेरियल वगैरे. त्याची आपण फुडणी बघूया आणि परत डायरेक्ट जे 35 किलो, हा ते पूर्ण आणि ते 5 एकदम 40 किलो, हा ते आपण एकदम बघून या. आपण तर फुडणीसाठी तेल ओतलेलं आहे, हे तेल 1.5 किलो आहे बरोबर. आणि आता हे मटेरियल आहे, मग आता हे मटेरियल आहे. आता तेल आपलं गरम होत आहे. धने आहेत, धने, जिरा, मोहरी, हळद, कसुरी मेथी, कढीपत्ता. आणि आपला जो सिक्रेट मसाला आहे तो हा मसाला आहे. याच्यामुळे जी भाजी वड्याला एक वेगळीच टेस्ट येते, ती फक्त या मसाल्यामुळे येते. हा खडा मसाला आहे. पूर्ण आपले जेवढे काय मसाले आहेत ते एका सम प्रमाणात बरोबर, म्हणजे याचा एसओपी सेट आहे बाबा. याचं प्रमाण किती तो पूर्ण प्रमाणानिशी घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे हा पूर्ण मसाला. मिरची, ही मिरची, आलं लसूण पेस्ट, याचं प्रमाण किती आहे मिरचीचं? आता हे 5 किलोला आपण 100 ग्रॅम मिरची घातल्या, 80-80 ग्रॅम आलं आहेत. आलं लसूण पेस्ट थोडं मला वाटतं 25-25 ग्रॅम, हे पण तेवढेच आहे 25-25 ग्रॅम. एवढं सगळं मटेरियल आहे आणि मीठ पण आहे. तेल 1.5 किलो आहे. तेल तापलेलं आहे. आता काय काय करायचं आम्हाला सांगा. तेल तर अजून गरम झालं पाहिजे थोडं. मोहरीनं असं टान टान उड्या मार, उड्या मारल्या तर तेल गरम आहे असं ओळखायचं. तेल गरम झाले, तेल गरम झालेलं आहे. मोहरी, जिरा, धने, कसुरी मेथी, कढीपत्ता, हळद हे आपण एकाच वेळी टाकणार आहोत. जबरदस्त पूर्ण असे तडका बसला पाहिजे. याला कसा तडका बसलाय बघा, जबरदस्त एकदम. जेवढा जास्त फुडणी कडक बसेल तेवढी टेस्ट चांगली लागते. आणि कमी फ्लेम करून हे करा बरोबर, नंतर जरा थोडा कमी हे करायचा ताव आणि नंतर पूर्ण हलवून घ्यायचा. नाही आपला आता सिक्रेट मसाला आहे हा, आता जातोय त्यात. मस्त तयार मला बरं का. प्रमाण जास्त आहे त्यामुळे शेगडीचं मोठे मोठे. आता आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट जात आहे.
अंदाज एकदम परफेक्ट आहे, कारण किती वर येते बघा. आता नंतर अजून थोड्या स्लो गॅस वर जरा उकळू द्यायचं अजून एकदा. हा, पूर्ण मसाल्याला अंगचं तेल सुटलं पाहिजे. बरोबर. आता हे मीठ त्यावेळेस टाकायचं. हा, मीठ आता लास्टला मीठ टाकायचं. हे ऑलरेडी फुडणी तयार आहे, ते आपण बाकीच्या बटाट्यासाठी वापरणार. आता मीठ जाते यामध्ये. आता कमी गॅस करून जरा थोडं असंच पूर्ण तेल सुटोपर्यंत जरा हलवत राहायचं त्याला कंटिन्यू. कुठला बी व्यवसाय करायचं म्हणलं तर 100% मनुष्यबळ हे लागते. हो, आता तुम्ही कसं ऍडजस्टमेंट करताय सगळे? आता मनुष्यबळ म्हणजे एक तर मला फुडणी पूर्ण घरातून आई आणि बायको बनवून देते. घरातून पूर्ण घरातून फुल सपोर्ट आहे. या मला वाटतं या 2006 आपण चालू केलं. एक 9 मी स्वतः भाजी केली असेल, तिथून पुढे बायको आणि आई पूर्ण काही असेल ते पूर्ण घरच्यांच्या जेवणात आहे. मी फक्त तिथून भाजी घेऊन जातो दुकानातला फक्त बघतो. व्यवसायाला घरातून तुम्हाला? हा, घरातून प्रोत्साहन आहे. कारण की पोरांना मिळत नाही होते काय बॅडलग आपण म्हणू शकतो. प्रत्येक जण नोकरीच्या मागे पडते. नाही, नोकरीमध्ये तसा विचार जर काही केला तर काहीच नाही. कारण की वैयक्तिक माझं एम ए झालंय. बरं. मला जॉब नाहीच करायचा आणि ह्याच्यामुळे कॉलेज कम्प्लीट झालंय. ह्याच्यामुळे तुम्हाला फायदा काय झाला वैयक्तिक आयुष्यात? याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजात ओळख भरपूर प्रमाणात निर्माण झाली. म्हणजे एकदम गरिबीतून मी वर आलेला आहे. आता एकदम असं आता बघू शकता हा बंगला गाडी हे पूर्ण सगळं गाडी भाऱ्यावर का वडापावच्या जीवावरच आहे. पूर्ण ही वडापाव वरती घेतल्या? हा, ही हार्ले डेव्हिडसन वडापाव जीवा घेतल्या. कस्टमरचं आपल्या चांगलं प्रेम आहे. कस्टमरच्या जीवा आज आपण हार्ले डेव्हिडसन एवढा मोठा बंगला पूर्ण घेऊन फिरतोय. ही लॉंग ट्रिप साठी घेतलेली आहे गाडी? हा, ही गाडी लॉंग ट्रिप साठी घेतलेली आहे. बांधलेली दिसते पट्टी बघा ते काश्मीरला जाऊन आलेली दिसते. हो, लेह लडाख 2 झाले माझं बाईक वरून. त्या बाईक वरून लेह लडाख 2 झाले. व्यवसाय सांगायचा उद्देश म्हणजे व्यवसायामध्ये काय आहे फक्त ह्यात मनुष्यबळ लागते. मनुष्यबळ लागते आणि ज्यावेळी कामगार तुमचे नाहीत त्यावेळी तुम्हाला स्वतः द्यावं लागते. आता 2 कामगार सुट्टीवर आहेत तर वैयक्तिक मी स्वतः आहे. व्यवसाय एवढा साधा आणि सोप्पा पण नसतोय. कारण तेवढी पण तयारी ठेवायला लागते. नाही, मालकानं कामगार म्हणूनच झटलं पाहिजे तरच कुठं धंदा सक्सेस होऊ शकतो. बरं, आता पुढणी आपली तयार झालेली आहे. बटाटा आता बारीक करून घेतलेला आहे. आपण स्मॅश केलाय बघा, अजून चालू आहे स्मॅश करायला. बारीक प्रमाणामध्ये एकदम स्मॅश केलेला शिजवलेला बटाटा स्मॅशर आहे. स्मॅशरमध्ये बारीक केलं. आता ह्याच्यावरती आपण पुढणी टाकायला आहे. हा, आता ह्याच्यावरती डायरेक्ट पुढणी टाकायचे. असं पूर्ण बारीक करून घ्यायचा अगोदर. बटाटा असा फोडी फोडी राहिला पाहिजे. असा पूर्ण पूर्णासारखा बारीक झाला पाहिजे बटाटा. म्हणजे कस्टमरनं खाताना एकदम त्याला असं भाजत नाही. जर बटाट्याची जर असं जरा थोडी जाडी असेल तर खाताना एकदम तो भाजणार बटाटा कस्टमरसाठी. त्यासाठी हा पूर्ण जेवढा होईल तेवढा बारीक करून घ्यायचा. आता बटाटा बारीक झालेला आहे. आता आपण ही फुडणी आहे दिलेली, ही फुडणी आता त्याच्यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचा. मिक्स करूया फुडणीचा. आता आपण निम्मी भाजी बनवून दाखवूया. अर्धी याच्यामधली फुडणी तिकडे पाहू शकता. त्यातली निम्मी फुडणी आपण यात घेतल्या. आता ही फुडणी आहे आपली तयार. आता यामध्ये बटाटा मिक्स करायचा. बटाटा जायला लागला यामध्ये. स्मॅश केलेला बटाटा बघा. बोलता बोलता मला दादाने मग सांगितले की किती गड किल्ले फिरलाय तुम्ही आतापर्यंत? माझे 150+ गड किल्ले फिरून झाले. प्लस गड किल्ले गडकिल्ले आवड आहे गड किल्ले फिरायचे. बिझनेस बघत बघत छंद पण जोपासलाच पाहिजे. रायगड माझा 97 झाला. काय सांगता? हो, रायगड किल्ला 97 झाला. 97 रायगड. कधी कधी जात आहो तुम्ही फिरायला? म्हणजे हे व्यवसाय चालू इकडं असं काय नाही. माझ्या मनात आलं का मी डायरेक्ट गाडीला किक मारतो आणि मी निघून जातो. घरातल्यांचा पण चांगला सपोर्ट आहे. मी जर कुठं गड किल्ले फिरायला जातो बोललो तर कधी कोण नाही बोलत नाही. माहित आहे. आणि किती जरी नाही म्हणले तर मी थांबत नाही हे पण त्यांना माहित आहे. त्यामुळे ते कधी थांबा बोलतच नाहीत. आता हा बटाटा गेलेला आहे यामध्ये. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकायची. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हातानंच पूर्ण मिक्स करून घेतोय मी. कारण की आता ह्याच्यात उलटण्यान पूर्ण हलणार नाही. चिकट खाली झालेलं असत. मिक्स होते बघा एकदम. जेवढं मिक्सचर केलेलं आहे ते तेवढं सगळं एकरूप करायला चालू केलंय दादाने. फोडणी पूर्ण गरम आहे. आम्ही मग धरण आता इथे उभा राहिली. आम्हाला काकी मागणं सांगितलं. काकी जरा इकडे आई बोल जरा त्यांना
सगळं मार्गदर्शन चालू आहे पाठी मागणं. आणि का दादा जसं म्हणले घरात पूर्णपणे सपोर्ट आहे. काकी आईमुळे सर्व आहे. सकाळपासून आईच सगळं बनवते, आई आणि बायको दोघींमुळे सर्व. तुम्हाला बरं वाटतंय का रोज उठून हे उद्योग करायचं? आपलं त्याच्यावरच हाय मजर केलं, दुसरं त्याच्यावर हायच नाही. तुम्हाला चांगलं वाटतंय? जेवढं करेल तेवढं बरं वाटत. कस्टमर सुद्धा एक नंबर असते. मी ज्यावेळेला जाईल इथन ह्या रोडला मी असतो सारखं, म्हणजे कराड रोडला तुम्ही विडा तर बघताय, तर मी आता आता थांबतच असतो. आणि इथला चहा तर माझा लई फेवरेट आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि तुम्ही कधी थांबला तर 100% बघाच. आपण आता जाणार आहे यांच्या स्टोरवरती आणि तिथली यंत्रणा तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला जे आपण शूट घेतलंय ते तिथेच घेतलंय आणि त्यांच्या आपण घरी आलतो. आता इथनं अजून आपण स्टोरला जाणार आहे. वडापाव तर खाल्लाच पाहिजे. हे मिश्रण तयार झालंय बघा भाजीचं, पूर्णपणे एक जीव झाले. आणि हे डब्यात भरून एवी वडापावचं जे इकडं स्टोअर आहे तिथं आपण जाणार आहे. आणि इथं ते जे गोळ आहे तो तयार होऊन तिथंच वडापाव सोडून घेणार आहे आपण. तर चला आपण तिकडे जाऊया. भाजी सगळी प्रोसेस बघितली आपण. पुन्हा एकदा एवी वडापाव ते आलोय आपण. दादाने इकडे काम चालू केलंय बघा. कडी बरगत तेलाच ठेवलंय. किती तेल हव्यात? हे बरोबर एक डबा 15 किलो तेल आहे. 15 किलो. आणि इकडे बेसन लावून ठेवलंय. इकडे बेसन लावून ठेवलंय. बेसनामध्ये फक्त मीठ आणि सोडा टाकलेला आहे आणि घरगुती पद्धतीने दळून घेतलेला हरभरा डाळ घरच्या डाळीचं. यात फक्त उडीद डाळ थोडी एका सम प्रमाणात मिक्स असते. हे बघितलं बघा, घरी घरून डबा आणला होता आपण, त्याचं ते गोळ करायचं तिकडे चालू. इथले तर फ्रेश मध्ये एकदम असते आणि त्यात टाकलं की इकडं ओढ करायचं चालू करायचं. गर्दी जर तुम्ही बघितलं आता तर थोडकी गर्दी आता सकाळच्या पिरियड मध्ये चालू झालेलं आहे. आपल्याला थोडा वेळ मिळाला पाहिजे. दत्तपती गर्दी होत्या. दादांना बोलायला टाइम नसते इथे, कारण मी आता जाते थांबत असते. टायमिंग कसं आपलं? सकाळी 9:30 ते संध्याकाळी 8:30. 9:30 ते संध्याकाळी 8:30. एनी टाइम तुम्ही एनी टाइम इथं वडा भेटणार. आणि वड्यापेक्षा सुद्धा तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटणार आणि बोलणं गोड भेटणार. बरोबर आहे? बरोबर आहे. तोंड गोड असेल तरच सर्व आहे, कारण की कस्टमरच्या जीवावर तुम्ही आज जे काही झालोय ते पूर्ण सगळ्या कस्टमरच्या जीवावर झालेलं आहे. त्यामुळे कस्टमर तर सहकार्य भरपूर आहे आपल्याला. फास्ट एकदम काम बघू शकता तुम्ही. फास्ट झालाय आणि तशी गर्दी पण लई जबरदस्त आहे. आपण सुद्धा ती बघणार आहे वडापाव कसा आहे. बघायच्या पेक्षा मी काय खातोच काय मिळतं तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन तुम्हाला करून सांग. वडापाव बऱ्यापैकी बघा निम्म्या स्टेजला आहे. 1 किलो तर किती वडे होते? 1.5 किलो बेसन असेल तर बरोबर आपला 62 वडा बनतो. 62 वडा बनतो. आणि 5 किलो 62 बेसन 1.5 किलो असेल तर 62 वडा बनतो. कारण हे आपलं जरा असं मोठं बेसन असेल जाडसर. आणि बटाटा आपला 5 किलो 125 वडा बनतो तयार. 5 किलो 5 किलो मध्ये 125 5 किलो मध्ये. हा, त्यामध्ये नंतर मसालाही ऍड होतो. मला जर चहा लय आवडतो म्हणजे सांगायचं विशेष. तुम्ही कधी थांबला तर वडापाव घ्या, त्यानंतर चहा कुठला पिऊन बघा. लय जबरदस्त लागतो. आणि ते कमेंट करून सांगा की वडापाव किती होतो. गरम गरम तयार आलाय बघा. आता वडापावची आपण आता मस्त एकी मजा घेऊ. वडा तयार व्हायला लागलाय. तोपर्यंत चहाचा कप घेतलाय. चहा इथे मिळतो 10 रुपयाला बासुंदीचा असतो. आणि चहाची क्वालिटी जी आहे की नाही खतरनाक असतो. कुठलं कुठलाही मसाला जास्त मध्ये ऍड नाही आणि त्रास होत नाही. चहा काय काय चहा कसं आमृत केलं तर बऱ्यापैकी जळते वगैरे होतं. तर ह्या चहाची चव पण जोरात आहे आणि क्वालिटी पण जबरदस्त. वडापाव तयार झालाय. मस्तपैकी वडापाव खाऊन घेऊया आपण. कुंडलचा फेमस एवी वडापाव सगळा विषय आपण त्याला उलगडून बघितला. ऍक्च्युली उलगडून बघितलेला नाही, आता खाऊन बघणार आहे. तर असा वडा पाहिला मी तुम्हाला दाखवतो. वड्याची साईज बघा, एक नंबर जे आहे मोठी आहे. आणि वड्याची किंमत आहे का नाही ती सेपरेट. जर तुम्ही वडा घातला तर 15 रुपये राहणार आहे. आणि पावासकडे घातला म्हणजे वडापाव 20 रुपयाला वडापाव आहे. पण 20 रुपयाच्या मानानं आता बऱ्यापैकी सगळीकडे ॲव्हरेज 15 रुपये वडापाव झालेलाच आहे. पण ही जी साईज जी आहे ती मोठी आहे, त्यामुळे तुम्ही एका वडापावमध्ये गच्च होऊ शकता. 20 रुपयाची कॉस्टिंग आहे. तर आपण आता खरं सांगायचं तर मी इथं खातोय कायम, त्यामुळे टेस्टचा काही विषय नाही. तुम्हाला टेक्स्चर सांगतो वडापावचं. जाडसर वडापाव आणि याच्यावरती तुम्हाला थोडासा असा रवा वगैरे लावलेला चिकटवलेला दिसेल बघा. आणि मस्तपैकी असं आतमधी भाजी. हा, एकदम खतरनाक वाप आली. या वडापाव खायला.
हा 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 वा गरम 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 गरमच मिळणार तुम्हाला काय माहित. वडापोळी टेस्ट सुद्धा मस्त आहे. त्याबरोबर असं असल्या वातावरणात मस्त मिरची घेतली की कणका काम होते. आपलं तर वडापाव लय प्रेम आहे कसं सांगतो. जिथं जिथं जाईल तिथं आपण वडापाव ट्राय करणार. जिथला फेमस आहे तिथला ट्राय करणारच आहे आपण. खास करून तुम्ही जर हेवी वडापाव खाल्ला असेल तर मला कमेंट करून खाली नक्की सांगा की तुम्हाला हेवी वडापाव कसा वाटतो इथला. मला तर मस्त वाटतो आणि त्याबरोबर चहा एक नंबर कॉम्बिनेशन होते. असंच तुमच्यापुढे व्हिडिओ मी येत आणून सोडणार आहे. बघत राहा फक्त. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं की सबस्क्राईब करायला लागते चॅनलला. याशिवाय तुम्हाला दिसणार का सांगा बरं. तर मी मस्तपैकी वडापावची मजा घेतो. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला.